मुंबई मध्ये जाऊयात, आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलतात। रुग्णांची वाढण्याची गती ही अतिशय कमी आहे। माझं म्हणणं आहे की आता साधारण 125-150 केसेस जर होत असतील महाराष्ट्रामध्ये, आणि ते पण एका ठराविक पॉकेटमध्ये ज्याच्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल किंवा पुणे असेल आणि नाशिक असेल, ह्या 2-4 जिल्ह्यांमध्येच एक क्लस्टर कॉन्सन्ट्रेशन झालेलं दिसतं। परंतु त्याचा अर्थ असा नाही आहे की कुठेतरी पॅनिकी सिच्युएशन आहे किंवा संख्या वाढती आहे, चौथी वेव आता येणारच आहे, असं कुठलाही विषय नाही। मला एवढंच वाटतं की आत्ताच आमची जी सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्टरची जी कॉन्फरन्स झाली, कॉन्फरन्स ऑफ ज्याला आपण सेंट्रल काउन्सिल म्हणतो, तर त्याच्यामध्ये देशाच्या सगळ्या आरोग्यमंत्र्यांना गुजरातमध्ये त्या ठिकाणी बोलवलेलं होतं केंद्रीय मंत्र्यांनी। आमची त्या दिवशी सविस्तर ICMR लोक किंवा नीती आयोगाचे लोक सगळे होते आणि आम्ही त्यांच्याशी अतिशय मोकळ्या मनाने सगळ्या चर्चा केल्या। तर त्याच्यामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं की पुण्याचे जे आपले दिल्लीचे जे हे होते काय म्हणायचं आरोग्यमंत्री किंवा त्याला खेटून असलेल्या पंजाबचे आरोग्यमंत्री होते, त्यानंतर UP आरोग्यमंत्री होते, इथे केसेस वाढत आहेत। त्यांना मी विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की केसेस जरूर वाढत आहेत पण अत्यंत माइल्ड स्वरूपाचा हा आजार आहे, कुणीही हॉस्पिटलाइज होत नाही आहे, होम आयसोलेशनमध्येच हे लोक बरे होत आहेत, पण केसेस वाढत आहेत ही त्यांची वस्तुस्थिती त्यांनी सांगितली। पण जी वाढण्याची गती ती तेवढी मोठी नाही आहे की एकदम काळजी करण्याचा विषय आहे। पण ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये आज तुलनात्मक तेवढ्या केसेस वाढत नाही आहेत, पण आपण दररोज केसेसच्या संख्येवर लक्ष ठेवून आहोत आणि जर काही तशी केसेस खूप गतीनं वाढल्या इन केस, तर मग त्या त्या पद्धतीनं जे काही प्रोटोकॉल्स असतात, ज्या ICMR आणि केंद्र शासनाच्या सूचना असतात, त्याला अनुषंगून आपण कार्यवाही करू। लीलावती रुग्णालयामध्ये MRI सेंटरमध्ये ज्या पद्धतीने फोटोग्राफी झाली, तुम्ही स्वतः आरोग्यमंत्री आहात, कुठेतरी हॉस्पिटलचे नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारी देखील नोंद झालेल्या आहेत, कशी कारवाई केली जाणार आहे याच्यावरती? मला एक वाटतं की कुठल्याही बाबतीत फोटोज काढणं हा काही कुठल्या नियमाचा भाग नाहीच आहे, आणि त्यामुळे फोटो काढून त्याला व्हायरल करणं किंवा त्याच्या बाबतीतली चर्चा घडवून आणणं, त्याला पॉलिटिसाईज करणं, मला वाटतं की हे योग्य नाही आहे, एवढंच माझं त्यातलं मत। ती बघूया ना, चौकशी तरी करूया की काय स्वरूपाने कोणी काढलेत, हॉस्पिटल अथॉरिटीनी काढले का त्यांनी स्वतःनी कोणी काढले का अजून कोणी दुसऱ्यांनी काढलेत, काय विषय आहे त्याची माहिती घेऊया आणि मग त्याला कायद्याच्या अनुषंगाने तपासून योग्य उचित कार्यवाही करूया। मी नक्कीच लीलावती हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला बोलेल आणि त्यांच्याशी चर्चा करेल। ओके सर, आपसे जाना चाहिए, जैसे हम देख रहे कोरोना के केसेस दिन प्रतिदिन ओवरऑल बढ़ रहे, महाराष्ट्र में देख रहे जहाँ लगभग 100 केसेस आते हैं वहाँ 200 के पार केसेस आ रहे, वहीं राज्य देश भर की बात करें लगभग 24 घंटे में 20,000 केसेस आए सर, कहीं ना कहीं कैसे आशंका लगा रहे कि आने वाले समय में चौथी लहर का अनुमान कर सकते हैं कि चौथी लहर आ रही है ओवरऑल भारत में? देखिए, महाराष्ट्र में जिस तरह से केसेस बढ़ने की गति है वो मुझे इतनी चिंताजनक कोई लग नहीं रही है। निश्चित तौर पर थोड़े बहुत केसेस बढ़ रहे हैं, उसके ऊपर हम नज़र रखे हुए हैं और हमारी अभी जो काउंसिल ऑफ मिनिस्टर्स की मीटिंग हुई उसमें भी जो मुझे बताया गया, वहाँ के जो दिल्ली के हेल्थ मिनिस्टर थे, पंजाब के थे, यूपी के थे, तो वहाँ पर केसेस ज़रूर थोड़े बहुत बढ़ रहे हैं लेकिन बहुत माइल्ड स्वरूप का या माइल्ड तरीके का ये बीमारी है, यानी जो उनको कोई बहुत ज़्यादा हॉस्पिटलाइजेशन नहीं लग रहा है या कोई डेथ रेट नहीं बढ़ा है, तो फ्लू सरी का ये लग रहा है। और जो वेरिएंट्स है वो वेरिएंट्स के बारे में भी कोई नया वेरिएंट आया है ऐसी भी कोई खबर हमारे कान पे नहीं है, तो चिंता वाली बात ज़रूर नहीं है लेकिन केसेस महाराष्ट्र में थोड़े बहुत तरीके से बढ़ रहे हैं, एक क्लस्टर में बढ़ रहे हैं, मुंबई, ठाणा, पुणे और नासिक के एरिया में, और निश्चित तौर पर हम नज़र रखे हुए हैं और सभी का हम जीनोमिक सीक्वेंसिंग भी कर रहे हैं, अगर कोई नया वेरिएंट दिखता है या और कोई होता है तो ज़रूर उसके बारे में जानकारी हम देंगे, लेकिन जो प्रोटोकॉल्स केंद्र सरकार के होते हैं उसके माध्यम से हम आने वाले दिनों में काम करते रहेंगे। तो सर, लेकिन जिस तरह से हम देख रहे हैं केसेस 2 महीने की बात करें जहां 50 या 25 केसेस 30 केसेस आते थे वही लगातार 100-125 150 के दरमियान पॉजिटिव केसेस अभी आ रहे हैं,
चौथी वेव अभी इमीडिएट आएगी ऐसा मुझे नहीं लग रहा है। हम नज़र रखे हुए जैसे भी परिस्थिति होती है वो हम आपको बताते रहे। सर लीलावती की बात करते हैं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्यावरती खंजीर खुपसलेला आहे, कारण की भंडारा गोंदियामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा आणि काँग्रेसची युती झाली। मला असं वाटतं माननीय आमचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब याबद्दलचं स्पष्टीकरण देतील, त्यांना तो डायरेक्ट अधिकार आहे। तर राज्यामध्ये रुग्णवाढीचा दर कमी आहे त्यामुळे पॅनिक होऊ नका असं आवाहन करत असतानाच MRI फोटो लीक प्रकरणी लीलावती रुग्णालयाशी बोलणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।